अरे ओम तुला काय करतो से एवढा भरधाव कुठे निघालास तू? अरे आता गाडीचे ब्रेक जर लागले नसेल तर काय झालं असं माहिती आहे तुला? हा हा ना. अरे काय काय करतोस तू? प्रियाचा फोन आला नाही. चल तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये. चल तू चल बेटोबा चलेला आपण घेऊन जाऊया. चल वय वय मालक तू वा पुढे मी आलोच. चल 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 गायत्री अगं एवढ्या घाई गडबडीत हा ओम गेलाय कुठे? अहो तो गाडीत बसताना बघितलं मी, पण कुठे गेला माहिती नाही. मला खूप काळजी वाटते का त्याची. आधीच एवढा राग धरू नये मनात. कुठे राहिला एवढा वेळ कुणास ठाऊक. कुणाशी तरी फोनवर बोलत होते आणि अचानक निघून गेले. त्याच्या बारीक सारीक गोष्टींवर बरी लक्ष ठेवून असतेस ग. अरे बाळा ओम, अरे बाळा काय झालं? अरे बाबा एवढ्या गडबडीत कुठे गेला होतास? बस राजा बस बस बाबा बस. काय झालं माझ्या लेकराला? ओ जाऊ बापू काय झालं? ओम एका मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलाय आज. काय? अरे देवा 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 काय चाललंय काय या घरात? काय कळत नाही मला. आणि हे सगळं या गौरीमुळं, हिच्यामुळं होत हे सगळं. नाही आई साहेब नाही, गौरीला दोष देऊ नका तुम्ही. आज तिच्यामुळेच मी माझ्यावरचे आरोप मिटवू शकलो. आई साहेब दादासाहेबांना अचानक मरण नव्हतं आलं, त्यांचा खून झाला. नंदूची मैत्री माझा घात करून गेली. खर तर नंदूनीच दादासाहेबांना मारला होता, त्यांचा खून केला होता आणि माझे फोटो काढून तुम्हाला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. पण गौरीने त्याचे सगळे मनसुबे उधळून लावले. पैशाच्या मोहापायी माझ्या हातून अपराध घडला होता, पण गौरीमुळे मी माझं निरपराधित्व सिद्ध करू शकलो. गायत्री त्या संपदेसाठी आपण गौरीला वेठीला धरलं होतं, तिला छळत होतं, त्या गौरीमुळेच आज तुझं कुंकू तुला दिसलं. आज त्याच्यामुळे तुझा नवरा तुझ्यासमोर उभा आहे. गौरी तू हो आई, ज्या प्रेमासाठी मी आंधळ झालो होतो ते खरं प्रेम नव्हतं. माझं खरं प्रेम माझी बायको गौरी आहे, जिला आजपर्यंत मी बायको म्हणून कधीच चांगली वागणूक दिली नाही. तिच्या चारित्र्यावर मी बोट दाखवण्याची पाळी दिली. आई खरंच माझं खूप चुकलं. गौरी गौरी मी तुझ्या प्रेमाला ओळखू शकलो नाही. आज जेव्हा माझ्या जीवावर बेतलं तेव्हा मला तुझं प्रेम कळलं. प्रियाचं प्रेम खोटं होतं. गौरी मी तुझा दोषी आहे. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आई गौरीला होणार मूल माझच आहे. गौरी माझ्या मुलाची आई आहे, ती पवित्र आहे. आई ती पवित्र आहे. गौरी मला माफ कर, मला माफ कर गौरी. नाही हो नाही, माझ्या मनात तुमच्याविषयी कधीच गैरसमज नव्हता. तुम्ही जे केलं ते प्रेमापोटी केलं आणि मी वागले ते दादासाहेबांना दिलेल्या वचनासाठी, या घरासाठी, माझ्या कुंकुवासाठी. पोरी पोरी माझ चुकलं ग. खर म्हणजे मी तुला समजून घ्यायला आहोत. अगा मी इतका त्रास दिला तुला, पण माझ्या पोरासाठी तू सगळं सहन केलंस ग. अग पोरी अग तू माझी सून आहेस ग, सून आहेस तू माझी, सून आहेस तू माझी. बहिणी मी तुझी ऋणी आहे. मी तुला इतकं छळलं आणि तू तर माझ्या कुंकवाला वाचवलंस. बहिणी मला माफ कर. नाही होत आई, तुम्ही तर माझ्या मोठ्या बहिणीसारख्या. तुमचा हक्क आहे तो. खरं सांगू तर हे वचन पूर्ण करण्यासाठी मला विठोबाने खूप मदत केली.
त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं खरंच. अरे पण हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो विठोबा कुठे? हो ना, हो खरंच कुठे विठोबा? आमचं डोकं खाणारा, बडबड करणारा गेला कुठे तो? बोलवा त्याला. दाजी तो आपल्या मागे तर होता ना. राम राम. रघु, अरे इतके दिवस गावाला राहिलास तू? आहो, जमिनीचा प्रश्न मिटला आणि आईची तब्येत लय बिघडली म्हणून यायला उशीर झाला जी. रघु, अरे तू विठोबाला पाठवून खूप बरं केलंस बघ. त्याने तर घरकाम करता करता आपलं संपूर्ण विस्कटलेलं खरंच सावरलं रे. अहो, मी आता कुणालाच पाठवलं नाही. नाही वय. म्हणजे म्हणजे तू विठोबाला पाठवलं नाही? नाही. अरे मग त्याला कोणी पाठवलं होतं? आतरमंडळाचं कोणी चुरत भाऊ नाही, मावस भाऊ नाही, नातेवाईक नाही, मग तो कोण होता? त्याला कोणी पाठवलं? अरे कमाल आहे, म्हणजे एखादा अनोळखी माणूस आपल्या घरामध्ये येतो, राहतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. पण एक मात्र आहे, एक मात्र आहे, तो असल्यामुळे त्याची मला खूप मदत झाली. एका मोठ्या गुन्ह्यातून त्याने मला बाहेर काढलं आणि सगळ्या घराला त्याने एकत्रित आणलं. कसाही असला तरी तो चांगलाच होता. पण मग दुसरा कोणी नाही, तू माझा विठोबा होता. माझे विठोबा होता.